سوقش سوقش आता जरा रामारी वाटतेय ना हे आले आई तुम्ही गाडी आणली ना हो आहे ना मग गाडीतूनच जाऊ हो सगळेच गाडीतून जाऊ म्हणजे नाही तुम्ही गाडीतून जा आम्ही टॅक्सीने येतो बरं ठीक आहे चुकलं का मी असं करायला नको होत ना सॉरी अजून कसे आले नाहीत रे हे दोघ हो आपल्या मागोमाग तर निघाले येतील येवना यायला पाहिजे होते अरे हो आलेच बिंदू हे बिंदू हो आई आले 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 थांबा थांबा कशी आहे रे गीता आता बरी आहे तू बघतीयस मी बघतीये पण दोन दिवसात काही फरक पडला का म्हणून विचारलं तुला काहीही नाही तुला वाईट वाटेल म्हणून काही बोललो नाही मी प्रेतासारखी नुसती पडून असते हसत नाही बोलत नाही चेहऱ्यावर कसले हावभाव नाही मलाही भीती वाटायला लागली आता आई हे असंच चालू राहिलं ना तो वेड लागेल तिला अरे अरे या 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 ये ग गीत बसा आणि नाश्ता कर हा चल तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय मी का ग गीता बरं नाही वाटत आहे नाही मग नाश्ता खा आता चल बिंदूने किती हौशीने केलंय बघ तरी तुझ्यासाठी आणि भाजी तर इतकी टेस्टी झाली आहे ना की विचारूच नको आई मी चहा घेऊन येते हा जा लवकर घे अगं घे ना आमचं सगळ्यांचं झालंय मग अशीच नाही नको आता भूक नाहीये काय काय कशी काळजी करतेस काळजी काय जन्मालाच लागली बाबा ती का सुटली नाही ते आहे ग पण आज सकाळी सकाळी काय झालं अजून
अरे ते गीताचं अजून काही बरं नाही आहे रे. म्हणजे बोलत नाही, नुसती बसून असते, धड खात पेट सुद्धा नाही. अरे अशीच राहिली तर वेळ लागेल तिला एका दिवशी. मला सांग कधीपासून सुरू झालं हे सगळं? हॉस्पिटल मधनं आल्यापासून रे. तू लक्ष घाल की जरा याच्यात. ओके ओके. हे बघ, मी अविनाशी बोलतो, आपण एक फॉर्मल चेकअप करून घेऊ तिचा. हा, मी फोन करतो आज त्याला, मी त्याला पाठवतो. ओके चल. पण नक्की पाठव हा, आणि फोन करायला विसरू नकोस प्लीज. हो ग, तू अगदी काळजी करू नकोस. चल बाय बाय. वा, चांगले दिवस आणलेस. पण तुझी खात्री आहे ना कन्स्ट्रक्शन नवीनच यायची? हो पक्की. आणि त्याच्याकडे बीएमसीची परमिशन असेल तर? शक्यच नाही, तो त्याच्या जवळच्या लोकांनाच विचारत होता परमिशन काढू का म्हणून. असं आहे काय? वा वा, मग आता तू त्याच्या आजूबाजूला थांबू नको. पण मला सांग, त्याचं हे कन्स्ट्रक्शन केव्हापर्यंत कम्प्लीट होईल? आज रात्रीपर्यंत व्हायला हवं. आज रात्रीपर्यंत ठीक आहे. उद्या सकाळी वॉर्ड ऑफिसरला कळवून टाकू की गाडी पाठवून द्या म्हणून. ठीक आहे. गाडी निघाली की मला फोन करायला सांग. ओके बरं. एक एक पार्टी देणारी आहे ना, नाहीतर त्या आईला सगळी मेहनत वाया जाईल. हो साहेब, शक्यच नाही, पक्की खबर आहे, अगदी सॉलिड माल आहे. काय सांगतोस, लवले. ठीक आहे. बरं मी काय म्हणतो की एकदा का त्या हा रमेश शेठ. अरे काय डॉक्टर साहेब, आज इकडे कुठे? घरी कोणाला बरं नाही की तुम्हालाच बरं नाही काय? अरे राहुलचा फोन आला होता, गीताला जरा बरं वाटत नाही, जरा चेकअप करून जा म्हणला. गीताला बरं नाही? हो. अरे तू निघ आणखी, सगळं सांगितलेलं लक्षात आहे ना? हो हो. आणि उद्या गाडी निघाली की मला फोन कर. चालेल, चल रे. काय राहुल, काय म्हणाला गीताला काय बरं नाही? हा गीताला जरा बरं वाटत नाही, अपसेट झाल्यासारखी दिसते, बघून जा म्हणला. पण काल हॉस्पिटलमध्ये मी पाहिलं, मला बरी वाटली होती. हो घरी आली तेव्हाही बरी होती. एनिवे चला बघूया काय झालंय. तिथं आई. हा रमेश, ये बाबा. डॉक्टर अविनाश आलाय. मीच बोलवलं होतं त्याला, राहुलला म्हटलं होतं त्याला पाठवून दे म्हणून. आहे कुठे तो? नाही गेलाय, गीताला चेक करायला गेलाय. बरं तोपर्यंत आपलं काम जरा उरकून घेऊया का? काय रे बाबा? अहो आज संध्याकाळी मीटिंग आहे ना, त्या डॉक्युमेंट्स वर तुमच्या सह्या हव्यात. वाचून घ्या. एक इकडे आणि इकडे छोटीस. हे सह्या बियांचं ठीक आहे, पण आज संध्याकाळच्या मीटिंगला मला यायला जमेल असं वाटत नाही रे बाबा. का हो, कुठे दुसरीकडे जायचंय? नाही रे, तब्येत नाही बरी वाटत आहे. काय हो, काय झालं? नाही असंच, फारसं काही नाही. ठीक आहे, मग तुम्ही घरी आराम करा, मी बघतो. बाबूरावांना तसं कळवतो तुम्हाला येता येणार नाही म्हणून. त्यात अविनाश आलाच आहे, तर त्याच्याकडून चेकही करून घ्या. बरं आई, हे एक इन्व्हिटेशन आलं होतं तुमच्या नावाने. अरे हे बघा, आले आले का? कशी काय गीता? झोपली आता, पण मला तसं काय फारसं वाटत नाहीये. नो प्रॉब्लेम. बरं आई, मी निघू. बरं डॉक्टर साहेब, आई नाही जरा बरं वाटत नाही, चेक करून घ्या. येतो. हो येस. बस रे बस अविनाश. बरं काय म्हणताय? अरे नाही, या गीताचीच काळजी वाटत होती. कशी वाटते तब्येत तुला तिची? माझ्या मते तब्येत उत्तम आहे. अरे पण मग कशी मलूल दिसते बघ ना, काही व्हिटॅमिन वगैरे सुरू करूया का? त्याची काही एक गरज नाहीये. मी सांगू का तुम्हाला, हे तिचं शारीरिक दुखणं नाहीये, हे मानसिक आहे. कदाचित दिवसभर झोपून राहत असेल म्हणा, किंवा एकसारखा त्याच त्याच गोष्टींचा विचार करत असल्यामुळे असं होऊ शकतं कदाचित. याला उपाय काय करावा अविनाश? बघा म्हणजे माझ्या आपल्या डोक्यात एक कल्पना आली आहे, या दोघांना एक 5-6 दिवस कुठेतरी हिल स्टेशनवर पाठवलं तर? म्हणजे तिची तब्येत बघा मात्र, म्हणजे तिला पाठवू का नको हिल स्टेशन? उत्तम आयडिया आहे, आणि तिला पाठवायला काही एक हरकत नाहीये. काय उलट हे बरं आहे, ते जर दोघं बाहेरगावी कुठे गेले तर त्यानिमित्ताने त्यांचं रुटीन चेंज होईल, दोघांना जवळ यायला एक कारण मिळेल, आणि मुख्य म्हणजे दोघांमध्ये संवाद होईल. हो रे, तेच गरजेचं आहे. मला तर वाटतंय त्या दोघांमध्येच काहीतरी बिनसलंय, आणि तेच तिने जास्ती मनाला लावून घेतलंय. सांगितलं ना, मनाचं दुखणं जास्ती वाटतंय मला.
मग मला वाटतं की त्यांना पाठवलेलं बरं ना. उत्तम आयडिया आहे. आपण आताच बोलूया कुमारशी. ताबडतोब शुभस्य शीघ्रम. काय कुमार, काय म्हणते गीता? डॉक्टर काय म्हणतात? अगदी उत्तम आहे. तुम्ही खरंच सांगताय का मला बरं वाटावं म्हणून सांगताय? असं काय विचारतोस? तुला काही शंका आहे का? हो, शंका म्हणजे तुम्ही रोजच सांगताय कालच्या पेक्षा आज बरी आहे. या हिशोबाने ती आज ठणठणीत असायला पाहिजे ना. अरे हो, खरंच ती ठणठणीतच आहे. मला नाही वाटत तसं. तिच्या वागण्या बोलण्यात पूर्वीचा उत्साह नाही राहिलेला. काय आहे कुमार? अरे पेशंटला आजारातून बरं करणं हे आमच्या हातात असतं, पण पेशंटला मनानं धीर देणं हे मात्र पेशंटच्या नातेवाईकांच्या हातात असतं. मग काय करायला हवंय आम्ही? साधी गोष्ट आहे. ह्या वातावरणातून कुठेतरी दुसऱ्या वातावरणात घेऊन जायचं. म्हणजे काय, एखाद्या गावाला गेलं की आपोआप मन प्रफुल्लित होतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या हिल स्टेशनवर घेऊन जायचं. अरे हे कसं आलं नाही आमच्या डोक्यात? खरंच आहे रे, लग्नानंतर पण दोघं गेले नाही आहेत कुठे बाहेर. जरा हिंडली फिरली, एकमेकांशी बोलली मोकळेपणाने की बरं वाटेल नाही का त्यांना? मग कुमार जास तुम्ही दोघ जण. कुठे जाताय? अरे ही बघ, गावाला जायचं म्हटल्या बरोबर उठली की. मग काय कुमार, कुठे जायचं म्हणताय तुम्ही? आता त्यांनाच ठरवू द्या ना ते, आपण कोण बोलणार मध्ये मध्ये. कुमार लवकर काहीतरी ठरवा बरं का. चला बर. म्हटलं नव्हतं आई तुम्हाला मी, गीताला बरं करायचं असेल तर हे एकच औषध आहे. खूप मेंटली डिस्टर्ब वाटली मला ती. असणारच रे, एका पाठोपाठ हे असले आघात कसा सहन करते बिचारी देव जाणे. खरं सांगते तुला, एकटी एकटी सगळं आतल्या आत सोसत राहते रे. बोले, पण यावर काहीतरी करायलाच हवं, नाहीतर अशानं तिची आतल्या आत घुसमट होईल. मला कळते रे ही घुसमट, पण करू तरी काय? केलं तर पाहिजेच. काय, नाहीतर अशाने त्यांच्या भावनांचा कडेलोट होतो. आणि मला वाटतं आई, अशा माणसांना प्रेमाची अत्यंत गरज असते, आणि म्हणूनच मी मगाशी आउटिंगची कल्पना दिली. हो, आणि ती उचलू नाही धरली गेली नाही चांगल्यापैकी. मग जरा आनंदी नाही वाटला चेहरा तिचा? मी सांगतो तुम्हाला, आता कसलीही भीती नाहीये. म्हणजे एकदा का ते आउटिंगला जाऊन आले ना की त्यांच्या संसाराचं गाडं कसं व्यवस्थित रुळावर येतं की नाही बघा. हो दे रे देवा, सगळं नीट होऊ दे बाबा. तुला खरं सांगू अविनाश, आज कितीतरी वर्षांनी कुमारला असा खळखळून हसताना पाहिला रे मी. चला एक डोक्यावरचा भार तर उतरला म्हणायचा. आपण खाली जाऊया, मी बिंदूला कॉफी करायला सांगते. चल. काय ठरलंय तुझं? जायचंय ना आपण गोव्याला? अशी काय बघतीयस? हे बघ गीता, तुला जर का माझा राग आला असेल ना तर बोल मला. माझ्यावर रागाव, चिड हवं तर शिव्या दे मला, पण अशी गप्प राहू नकोस प्लीज. बाबा सांग ना, जायचंय ना आपण? तुम्हाला चालेल? आपल्याला काय, आपण एका पायावर तयार असतो बाहेर जायला, घरात राहायला जमतच नाही आपल्याला. नाही तसं नाही, माझ्या बरोबर यायला आवडेल. खर तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. मला आवडेल. चला ताबडतोब निघूया उद्याच्या उद्या, चालेल? तू सामान वगैरे आवर, मी आलो जरा जाऊन. आता घाबरू नको, कुठेही नाहीसा होत नाहीये मी, आलोच. एक मिनिट थांबा ना.
हे थोड़े पैसे जवळ ठेवा। प्लीज मी आलो सर। अरे नमस्कार नमस्कार बाबूराव। नमस्कार नमस्कार। कुठे बाहेर निघालो तो नाही हो या ना या के बसा ना। नाही म्हणजे काय बरेच दिवस तुम्ही पार्टी ऑफिस मध्ये आला नाही म्हटलं आपणच जाऊन भेटूया। काय बाबूराव जरा थोड्या घरगुती अडचणी आहेत हो त्या थोड्याशा सुटल्या ना की मग येते ना मी। नाही म्हणजे त्या समजा आमच्या कानावर आले रमेश भाऊनी अगदी डिटेल मध्ये सांगितलंय। नाही तुम्ही सावकाश या आम्ही बघतो समजा आणि त्या पाटील साहेबांशी पण बोलून घेतो। अरे वा बरं आहे की म्हणजे काम न करताच पगार वगैरे असं चालतं का हो। नाही म्हणजे तुम्हाला आता 5 वर्षाचा अनुभव आहे तुम्ही त्या जोरावरच बोलत असणार। मनीषा तू जरा आज जाशील प्लीज। लताबाई एक सांगू का। नाही म्हणजे रागावणार नसाल तर सांगतो। नाही रागवायचंय काय त्यात सांगा। नाही या तुमच्या समजा प्रॉब्लेमचं मूळ आहे ही तुमची मोठी सूनबाई तिच्यापासून जरा सावध राहा। बाबूराव ती घरातली मोठी सून आहे असं कसं म्हणून चालेल। अहो किती दिवस तुम्ही तिच्या चुका पदरात घेणार आहात। हे बघा लहान मुलांना पाठीशी आईनीच घालायचं असतं ना नाहीतर रस्त्यावर नाही येणार ती। थांबा सुधारेल सगळं हळूहळू। अहो पण तोपर्यंत वेळ टळून गेलेली असेल। सावध आहे मी खंबीर आहे ना कितीही प्रॉब्लेम आले तरी ते टोलवायला। लताबाई आम्हाला तुमच्या ह्याच गोष्टीचं नेहमी कौतुक वाटत बघा। हॅलो मनोज मनीषा बोलतेय। हा काय न्यूज आहे। न्यूज नाही तुझा फोन आला म्हणजे काहीतरी फ्रेश न्यूज असणार ना। गप्प बस रे ऐक ना। बोलत रा तू। अरे कुमार आणि गीता दोघही हनीमूनला चाललेत। खरंच गुड न्यूज आहे खरंच गुड न्यूज आहे। कुठे चाललेत कधी। उद्या दुपारी गोव्याला। अरे वा गुड गुड। काय रे तू बराच खुश झालेला दिसतोयस। नाही तर काय अगं इतके दिवस घरात सगळं ते टेन्शन कटकट 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 हे एक बरं झालं। तुला माहितीये का मी सुद्धा खूप खुश झाले आणि मी असं ठरवलंय की गीताला 2000 रुपये द्यायचे जाताना गिफ्ट म्हणून। आई देणार आहे 2000। मी देणार आहे रे। तू 2000 रुपये देणार आहेस। मला नाही खरं वाटत का त्यात काय खोटं वाटण्यासारखं। नाही तसं नाही पण मला खरंच पटत नाही तू 2000 गिफ्ट देणार आहेस। असंच त्यालाही कारण आहे। कारण कळेल कळेल तुला हळूहळू। मी ठेवतो फोन। हा बर चल। तसं कुणालाच कळणार नाही रे ते पण ते दाणे आहेत नव्या पक्षासाठी टाकलेले।